मिळालेल्या माहितीनुसार नवीन नगर पारडी रहिवासी हरिप्रसाद ख्यालसिंग यादव यांच्याकडे ट्रक आहे ते या ट्रकने रायपूरवरून लोखंडी सळाकी घेऊन आले होते व त्यांना हा माल नागपुरात उतरवायचा होता मात्र एकाच दिवसात पूर्ण माल खाली करणे शक्य नसल्यामुळे त्यांनी ट्रक पारडीस्थित सर्व्हिस रोडवर उभा केला व ते घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी ते सकाळी परत आले असता त्यांना त्यांचा ट्रक होता त्या जागेवर दिसला नाही त्यामुळे त्यांना ट्रक चोरी गेल्याची शंका आली त्यांनी त्वरित पारडी पोलीस ठाण्यात ट्रक चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली तक्रार दाखल होताच पारडी पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं व आजूबाजूच्या परिसरात पोलिसांनी कसून चौकशी करण्यास सुरू केली असता त्यांना चौरस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले दिसले त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी ट्रक घेऊन हैदराबाद जबलपूर हायवेकडे गेल्याचं दिसून आलं ताबडतोब पोलिसांची एक टीम या मार्गावर रवाना झाली टोल टोलनाक्यापर्यंत पोलिसांच्या हातात काहीही लागलं नाही त्यामुळे आरोपी कदाचित तारसा रोडवरून गेले असेल असा अंदाज पोलिसांनी लावला व त्यांचा अंदाज खराही निघाला या मार्गावरून पोलिसांनी संजयला ट्रकसहित आपल्या ताब्यात घेतलं या ट्रकमध्ये जवळपास दहा लाख एक्क्याण्णव हजार नऊशे एकसष्ट रुपयांचा माल होता विशेष म्हणजे या कारवाईसाठी पोलिसांना अठ्ठेचाळीस तासांपेक्षा कमी वेळ लागला असून आरोपी संजय यावर आधीही एकतीस चोरीचे गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांना चौकशी दरम्यान कळलं